जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा। एक्झिबिशन कम सेल मालवण, दिनांक 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2019, वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत, स्थळ द प्राईड हॉटेल, पोस्ट ऑफिस रोड, मालवण। सावंतवाडी नगरपालिका पोटनिवडणुकीत काँग्रेस जरी स्वतंत्र लढत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं महाविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर यांना पाठिंबा दिलाय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केलं। निवडणूक लढवताना शिवसेनेनं महाविकास आघाडीचा धर्म पाळला नसल्यामुळेच आमरण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं सामंत यांनी म्हटलंय। बबन साळगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून चूक केली असल्याचं अमित सामंत यांनी सांगितलं। यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले, सुरेश गवस, पुंडलिक दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। सावंतवाडी शहरातल्या दीपक भाई आणि प्रवीण भाई एकत्र कसे काम करणार असा प्रश्न मला प्रिंट मीडियाने विचारला होता, परंतु आजही मी सांगतो, प्रवीण भाई सुद्धा येते तर ते सुद्धा सांगतील की भाईंनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब आहेत आणि त्यांचा आदेश मानून कोणाबरोबरही जायला लागलं तरी हरकत नाही, परंतु महाविकास आघाडीचा नेतृत्व हे सामूहिक नेतृत्व असणार आहे। जसं तिकडून दीपक भाई तिथून नेतृत्व करणार आहेत, शिवसेनेकडून तसं काँग्रेसकडून मग प्रवीण भाई असतील, आमचे सुरेश भाई असतील, उदय भोसले किंवा हे बाकीचे आमचे दळी वगैरे हे सामूहिक नेतृत्व करणार आहेत। त्यामुळे प्रवीण भाईंचं व्यक्तिशः कोणाबरोबर जाणं किंवा ना जाणं हा विषय नाही, पक्षाचा आदेश मानून ते कोणाबरोबर जाऊन शहरात स्वतः फिरून या उमेदवाराला विजयी करण्याचं काम करणार आहे। उमेदवार जाहीर केला म्हणून होत नाही, माझं तेच तुम्हाला सांगताय की हे टेक्निकल दृष्ट्या ठीक आहे, परंतु आजही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जे म्हणतायत त्या भूमिकेला अनुसरून मी हे सांगतोय। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका मला वाटतं त्यांनीच तुमच्या समोर स्पष्ट केली आहे की त्यांची भूमिका ही महाविकास आघाडीबरोबर आहे। शेवटी कार्यकर्ते कोणाबरोबर आहेत हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं, आणि कार्यकर्ते हे पक्षाबरोबर असतात, ते व्यक्तीबरोबर नसतात। आज महत्त्वाचा प्रश्न म्हणजे साळगावकर तुमचे विधानसभेचे उमेदवार, त्यांनी पण फॉर्म भरला आहे। माझं तुमच्या माध्यमातून आमचे नेते बबन साळगावकर यांना असं आव्हान आहे की त्या विधानसभेचे आमचे उमेदवार होते, मला खात्री आहे की यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा त्यांनी द्यावा, अजूनही पाठिंबा ते कधीही देऊ शकतात, त्यांनी माघार घ्यावी, ते पक्षाची शिस्त, पक्षाचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आमचे, 100% मला खात्री आहे की माझ्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन ते माघार घेतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील। तुम्ही परत सांगितलं काँग्रेस पाठिंबा देणार, पण आर्वेकर म्हणतात मी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, अजूनही तेच सांगतोय काँग्रेस पाठिंबा देणार म्हणून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची झालेल्या चर्चेला अनुसरून मी हे सांगतोय। काँग्रेस पक्षाने काय करावं हा त्यांचा अंतर्गत पक्ष आहे, मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचे जे आदेश आहेत ते मानणं माझं आणि आमच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे, आणि तो आदेश म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा आणि त्यांचं काम करणं असा आहे। याचं कारण असं की आत्ताच थोड्या वेळापूर्वीच माझं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत यांच्याशी बोलणं झालं। शेवटी जिल्हाध्यक्ष जे ठरवतो ते प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार ठरवतो, त्याचं ते व्यक्तिगत मत नसतं, म्हणजे काँग्रेसची ही परंपराच आहे आणि काँग्रेसची ही साहेब हे बघा एक लक्षात घ्या, हे अभिनंदनाचं पत्र वगैरे हे सगळं ठीक आहे, परंतु ज्यावेळी जिल्हाध्यक्ष भूमिका स्पष्ट करतो ती त्याच्या पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करतो आणि तो ती ही काँग्रेसची हे आहे, नीती आहे, तर त्याचप्रमाणे विकास सावंतांची माझं 15 मिनिटांपूर्वी बोलणं झालं, त्यांची आजही भूमिका हीच आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्षसुद्धा महाविकास आघाडीतच आहे आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा पक्षाच्या आदेशानुसारच महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करणार आहे असं विकास सावंतांनी माझं स्पष्ट बोलणं झालेलं आहे। याचं कारण असं आहे की आम्ही कायम धर्म पाळणारी माणसं, तेच तालुकाध्यक्ष इथे आहेत तुमच्याकडे समोरच आहेत तुमच्या, ज्यांनी हे केलं ते त्यांनी मला विचारूनच ते स्टेटमेंट केलं आणि काही चुकीचं नाही आहे। आमरडच्या पोटनिवडणुकीत तिथल्या आमदाराने फक्त मिटिंग पुरतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा वापर करून घेतला, त्याच्यानंतर एकाही बैठकीचं आम्हाला कळवण्यात आलं नाही, मी सुद्धा होतो तिकडे,
परंतु जर राज्यात महाविकास आघाडी झाली आहे तर खालीच महाविकास आघाडी व्हावं असं आमच्या प्रदेशच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही आदेश पाळणारी माणसं आहोत. त्याप्रमाणे आम्ही त्यांचे आदेश पाळून आमच्या लोकांनी त्यांच्याबरोबर महाविकास आघाडी म्हणून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतर कुठेही त्यांच्याकडून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं आणि त्याच्यामुळे ते कार्यकर्ते नाराज झालेले असतील आणि ते नाराज जर झाले असेल त्यांची नाराजी योग्य आहे अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वतः उभा आहे. त्याच्यामुळे आघाडी तुटण्याचा हा विषयच येत नाही. महाविकास आघाडी ही नुकतीच झालेली आहे. थोड्या अडचणी सुरुवातीला येतातच. तो आत्ता सुरू आहे कारण अजून आपल्याकडे मोठी इलेक्शन लागायची आहे. हे बघा, ही पोटनिवडणूक आहे. याच्यात शिवसेना जर समजा शिवसेना मोठा भाऊ असेल तर आम्ही जुळे भाऊ आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी. याच्यात ते लोक आम्हाला कशा प्रकारे वागणूक घेत आहेत या निवडणुकीत, कशा प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखत आहे हे नक्कीच आम्ही बघू आणि आम्ही ठरवू ना की पुढच्या निवडणुकांना कसं सामोरं जायचं ते. आणि आमचे अध्यक्ष ठरवतील. आम्ही त्यांच्यापर्यंत आमच्या भावना नक्कीच मांडू की बाबा या निवडणुकीत आम्हाला अशा प्रकारची वागणूक मिळालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सांगावं की आम्ही याच्यावर जाणं योग्य की अयोग्य. परंतु आता आमच्या अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे की महाविकास आघाडीबरोबर जायचं, तर आमचे कार्यकर्ते सर्व बाकी विसरून त्यांचं काम 100% करतील. नाही, यामागे हे बघा, यामागे फक्त कुंडलिक दळवी यांनी केवळ पक्षाचे आदेश मानले हेच एक विषय आहे. त्यांना पक्षाने सांगितलेलं होतं की तुम्ही फॉर्म भरा. मीच सांगितलं त्यांना की तुम्ही फॉर्म भरा. माझ्याच ऐक माझं संपूर्ण ऐका मग तुम्ही सांगा. पक्षाने सांगितलं होतं की तुम्ही फॉर्म भरा. त्याप्रमाणे त्यांनी फॉर्म भरला. त्याच्यानंतर मुंबईत मीटिंग झाली आणि त्याच्यात असं ठरलं. स्वतः उद्धव साहेब आदरणीय जयंत पाटील साहेबांशी बोलले. त्याच्यानंतर जयंत पाटील साहेबांनी त्यांना निरोप दिला की आपण फॉर्म जरी भरला असेल तरी आपण एपी फॉर्म नाही आला तर आपला फॉर्म डिस्क्वालिफाय होतो. त्याच्यात त्यांना माहिती होतं सर्व. केवळ पक्षाचे आदेश म्हणून ते थांबले आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो जाहीर की त्यांनी पक्षाचे आदेश मानले. नाही नाही, त्यांना पूर्णपणे आम्ही निवडणुकीत उभी राहायची तयारी होती आमची. परंतु ज्यावेळी उद्धव साहेबांनी जयंत पाटील साहेबांशी बोलणं झालं त्याच्यानंतर या घडामोडी घडल्या आणि मग त्यांनी तिकडे ते थांबले. त्यांना एबी फॉर्म जर आणायचा असता तर एबी फॉर्म आमच्याकडे त्यांना कधीही मिळाला असता. कधीही मिळाला असता हे मी तुम्हाला सांगतो.